अत्यंत प्रिय असलेल्या अमरशी करुणाकुंती देवीला दिलेल्या वचनाचा कधीच विस्मरण होऊ देणार नव्हता. भीमाला वदणार नव्हता. अर्जुनाशिवाय कोणावरही प्राणांतिक हल्ला करणार नव्हता. दात पडलेला भुजंग आणि नखाग्र छाटलेले सिंह यासारखाच आता त्याचा विक्रम होता. भीष्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या निकराच्या द्वैरथ द्वंद्व संकुल आणि पाषाणफेकीच्या युद्धात पांडवांचे 5 लक्ष योद्धे कामी आले होते. भीम, श्वेत, सात्यकी, अर्जुन, दुष्टद्युम्न, युयुधान यांनी कौरवांचे 10 लक्ष योद्धे यमसदनाला धाडले होते. तरीही कौरवांची सैन्यसंख्या अद्याप अधिक होती. कर्ण आणि द्रोण यांना मुखाशी ठेवून 15 लक्षांच्या सैनिकी महासागर एकसारखा खवळत होता. आमच्या नंदीकोशामाग 10 लक्ष सेना उभी होती. सूर्योदय झाला तसं आपल्या खात्या इतकं उंच आणि विविध आभूषणांनी सुशोभित असं पुष्पमाला व सुवर्णमंडित नावाप्रमाणेच विजय असलेला आपलं अवजड धनुष्य रथदलाचा प्रमुख म्हणून कर्णानं खूप उंचावरून गरगर फिरवलं. हिरण्यगर्भ नावाचा शुभ्रधवल टपोरा शंख त्यानं आपल्या सतेज कंठाच्या घोड्याच्या वेगासारखा दिसणारा टपटपीत रक्तमय धमन्या फुगवीत कितीतरी मोठ्यानं फुंकला. कुणाच्याही शंखाचा नव्हता इतका त्याचा नाद गगनभेदी होता. नाकासमोर धावणाऱ्या आपल्या सहस्र रश्मी पित्याला तो शंखनाद ऐकून जसा काही तो सांगत होता, अंधकाराला जळणाऱ्या तुमच्या किरण शलाकेसारखेच माझे अमोघ असे नाराज सर्पमुख सुवर्णपंख सुची जिदम बस्ती गजास्ती गोमुख चंद्रपती गध्रुपत्र असे विविध बाण आज अर्जुनाला त्याच्या सेनेसह दग्ध करतील. माझ्या राजध्वजावरील हत्तीच्या साखळदंडात त्याच्या ध्वजावरील कपिवानर मी आज करकचून आवळून टाकेन. पुन्हा पुन्हा हिरण्य गर्भाचा युद्धाच्या अंगावरील केस ताट करीत असा भेदक शंखनाद करून त्यानं आपल्या विराट रथदलाला पुढे सरसवण्याची भेदक अशी चेतनामय आरोळे दिली. आरूढ आक्रम त्याचे निळसर डोळे क्रोधामुळे गर्द निळे दिसू लागले. सेनापती द्रोण आहेत हे विसरून त्याला अनुसरणाऱ्या हजारो महारथ्यांनी अंगराज कर्ण जयतू 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 असा त्याच्या नावाचाच अविरत कल्लोळ माजविला. वनव्यात पेटलेला निषाद पर्वतासारखा दिसणारा तो पहिला पांडव पाहताना सूर्याचं दुसरं रूप धारण करून पांढऱ्या घोड्याच्या वेगवान रथावर आरूढ झाला आहे की काय असा भास प्रत्येक पांडव योद्ध्यालाच काय पण मलाही क्षणिक झाला. पर्वकालातील महासागरासारखा पुन्हा पुन्हा आपलं विजय धनुष्य उंचावून तो गर्जत होता. नदीच्या डोहात शिरणारा विशाल काय मगर सरासर पाणी कापत पुढं धावतो तसा तो क्षणातच पांडव सैन्यात बाणासारखा घुसला. त्याचे क्रुद्ध डोळे एकसारखे अर्जुनाच्या रथावरच्या ध्वजाचाच वेध घेत होते. पण अर्जुनाला वेढत माझ्या संकेतानुसार पुन्हा पुन्हा भीमच त्याला सामोरं जाऊ लागला. मी कौशल्यानं अर्जुनाच्या नंदीघोष क्षणार्धातच कर्णापुढं न येऊ देता द्रोणापुढं आणला. केवळ एका रथात बसून गरगर भ्रमण करीत दिग्विजयात समग्र आर्यवर्त पदाक्रांत करणारा दान साधना धैर्य सुचिता यांनी तप्त लोखंडासारखा दिसणारा तो पहिला कोणत्याही आणि बकासूर हिडिंब किरमिर जरासंध यांसारख्या दिप्पाडानं वदणारा बलाढ्य मल्ल भीम एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन मत्त वनगजांसारखे ते एकमेकावर तुटून पडण्यापूर्वी क्षणकाल थांबून परस्परांचा मर्मभेद घेऊ लागले. क्षणातच त्यांच्या चित्तथरारक लोमहर्षण संघर्षाला सुरुवात झाली. बाणांवर बाण टक्करले. कृत्त भुजंगासारखे उष्ण निश्वास टाकत बाणफेकीने त्यांनी पळात सगळं अवकाश झकाळून टाकलं. मृगातल्या अविरोध पर्जन्यासारख्या बाणांच्या एकलंग
सरीवर सरी कर्णाच्या धनुष्यातून सुटून भीमाच्या पथकात लढणाऱ्या विराट मत्स्य पांचाल यांना संत्रस्त करू लागल्या. माथ्यावरच्या सूर्यानं वाळवंटातील वाळूचा कणन कण सडकून तापवावा तसे त्याचे दाहक अग्निबाण पांडव सैन्याला पळून काढू लागले. त्याच्या बाणांनी भेडला जाणारा भीम इतका अस्वस्थ झाला की त्यानं हातातील धनुष्य टाकून प्रथम मैरयक मद्याचे कुंभाचे कुंभ पोटात रिचवून घेऊन आपल्या रक्ताचा बिंदून बिंदू फुलवून घेतला. गुंजेसारखे लाले लाल डोळे गरगर फिरवीत तो आवेशानं अशा चेतनेत कर्णावर तुटून पडला की त्यानं सतत 8 वेळा त्याच्या विजय धनुष्याची बळकट प्रत्यंच्या तडातड तोडून टाकली. 5 वेळा त्याचे रथ उद्ध्वस्त करून त्याला विरत केला. सारथी सत्यसेनाला घायाळ केला. सत्यसेन रथनिडावरून कोसळताच कर्णानं हातातील धनुष्य फेकून दिलं. सत्यसेनाचं थरथरणारं मस्तक मांडीवर घेऊन तो त्याला सावरू लागला. सत्यसेन सत्यसेन म्हणून त्याची मूर्छा घालवू लागला. एवढ्यात क्रुद्ध विमानं सरळ आपल्या रथातून त्याच्या रथावरच उडी घेऊन त्याच्या भक्कम रथाचं चूर्ण चूर्ण केलं. त्याचं भक्कम रथच पूर्ण चूर्ण चूर्ण केलं. सत्यसेन पडला तरीही कर्ण अतिशय सौम्यपणे लढत होता. मातेला दिलेल्या वचनाला जागत होता. भीमाचे द्वेषाचे आघात नुसतेच थोपवीत होता. पण मैरयक मध्य अंगी भिनलेला भीम समुद्र वाऱ्यासारखा अनावर होताच कर्णानं आपले गर्द निळे डोळे क्रोधानं विस्फारले. वैशाखाच्या पेटणाऱ्या रणरणीत उन्हासारखा मिळेल त्याला जाळत तो भीमावर असा तुटून पडला की क्षणातच गंगेचं विशाल पात्र दाट धुक्यानं झाकाळून टाकावं तसा विशाल काय भीम त्यानं आपल्या अमोक बाणाच्या सतत वर्षावात क्षणात पार झाकाळून टाकला. शरीरात जागजागी मर्मभेदी बाण घुसलेले भीम डेरेदार शाखा श्रीमंत शालवृक्ष वादळात उमळून पडावा तसा रथातून धाडकन खाली कोसळला. धरती हादरली. वायुपुत्र भीम मूर्छित झाला. डोळ्यातून विजयानंदाच्या ठिणग्या वर्षवत आपल्या रथातून सरळ खाली उडी घेऊन कर्ण वायुगतीने त्याच्या मूर्छित देहाकडे धावला. त्याला रोदण्याचं सामर्थ्य कोणातच नव्हतं. काही क्षणातच सावध होऊन रक्तवर्णी नेत्राची किलकिलत उघड झाप करीत उठणाऱ्या भीमाच्या कंठात आपल्या विख्यात विजय धनुष्याच्या प्रत्यंचेचा विळखा कटबंधासारखा घालून त्यानं त्याला गदगदा हलवीत सूतपुत्र म्हणून भीमानं आखाड्यात सर्वात प्रथम निर्दयपणे हेटाळलेला तो सूर्यपुत्र उपासनं म्हणाला कितीतरी मोठ्यानं, अरे अमाप खादाडा, हातात आसूड घेऊन आज तुझ्या माजलेल्या पाठीचा कातडी लंबेपर्यंत सारथी म्हणून खरारा करू काय? जा माझ्यासमोरून चालता हो. जिथं पंचपक्वाने हंडे उतरले असतील त्या पाकगृहात जाऊन आपल्या चंचल जिभेचे चोच पुरव. विराटांच्या बल्लव आचार्य तेच तुझं योग्य स्थान आहे. सूतपुत्राच्याही पात्रतेचा नाहीस तू. पुन्हा कधीच या कर्णासमोर येण्याचं धाडस करू नको. जा चालता हो. लज्जित भीम मान खाली टाकून जीवाचं दान त्या विख्यात दानवीराकडून घेत माघारी फिरला. आज पहिल्यानंच भीमाचं संपूर्ण गर्वहरण होत होतं. भीमानवा वधलेल्या दुर्मुख दुर्जय विकीर्ण या दुर्योधन बंधूंची प्रेत गुरूंनी कशी तरी रणक्षेत्राबाहेर काढली. विकीर्णाला मारताना भीमाच्या डोळ्यासमोर द्यूतानंतरच्या वस्त्रहरणाचा प्रसंग उभा राहिला. रथातून खाली उतरून त्यानं मुकुट काढून घेत विकीर्णाच्या मृतदेहाला वंदन केलं. कर्णाच्या विराट विक्रमाची धास्ती घेतलेल्या युधिष्ठिर सरळ सरळ युद्धसमाप्तीची समेटाची भाषा बोलत होता. भीमाचा अहंभाव हरण करून 11वा दिवस मावळत होता. शिबिरात युधिष्ठिराला मात्र झोप येत नव्हती. 12व्या दिवशी सैन्य रचनेत कुशल असलेल्या राजनिष्ठ द्रोणांनी शंखाच्या आकाराची सैन्य रचना करून पहिल्या प्रकारापर्यंत चेकितान दृढसेन पुरुजित ध्वजकेतू वीरकेतू वृक शंख मीनामान सुचित्र अंशुमत आणि विख्यात द्रुपद राजाला कंठस्नान घातलं. तसं काही काळ युद्ध थांबलं. 5ही पांडव आपल्या शोशुराच्या कलेवराभोवती एकवटले. सगळेच शोकमग्न झाले. मी सर्वांना सावरलं पण शिष्य प्रेमापोटी अर्जुनाशी मात्र द्रौण सौम्य युद्ध खेळत होते. निष्ठा डळमळत होती. शेवटी प्रेम हे दुबळंच असतं.
अचल उग्रमन्यु दीर्घायु वष्ट सोश्रुति हे विख्यात रथी अर्जुनानं कोसळविले. सत्यकीने अश्वत्थामा दुःशासन शकुनी यांना संत्रस्त करून टाकलं. दोन दोन प्रचंड पाषाण एकमेकावर आदळतात आदळताच त्यावर रांगणाऱ्या कितीतरी असंख्य मुंग्यांच्या पंक्ती नुसत्या चिघळूनच ठार होतात. तसे प्रत्येक पथकातील किती किती सैनिक कामी आले ह्याची गणती करणं अशक्य झालं. युद्धाच्या कल्लोळात हत्ती घोडे रथ यांखाली सापडून प्राणांतिक किंकाळ्या फोडत अनेकांनी देह टाकले. युद्धभूमीवर तुटलेल्या सोंडा हात पाय आणि मुकुट मंडित मस्तक यांचा खचच खच पडला होता. क्रुद्ध सिंहासारखा खवळलेला कर्ण चतुरंग दलात अर्जुनाला गाठण्यासाठी विमुक्तपणे घरघर फिरत होता.